हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आमच्या घरामध्ये माझी मम्मी आहे, तिच्या हातची जी रेसिपी आहे ती म्हणजे अप्रतिम आहे. पण तिने माझ्या रिक्वेस्टसाठी मी रिक्वेस्ट केली म्हणून आज ती तुम्हाला बोंबील फ्राय हे शिकवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने ती सांगणार आहे. आणि तिच्या हातचीच मला बोंबील आवडतात, तर ती कशी बनवते हे आज बघूया. नमस्ते मम्मी. नमस्ते नमस्ते. चला तर मम्मी, आज काय काय घेतलेलं आहेस तू बोंबील फ्राय? बोंबील धुतले आणि जड डब्बा किंवा पाटा काही पण ठेवा, हा जेणेकरून बोंबील मधलं जे काही उरलं सुरलेलं पाणी आहे ते निघून जायला मदत होते. हा काढू. हा आणि बोंबील फ्राय करण्यासाठी तू काय काय घेतलेले सामग्री ते पण सांग जरा. चटणी घेतली. हा ही चटणी आपला घाटी मसाला, हा काश्मीरी मसाला, थोडस चवीपुरतं मीठ आहे आणि हळद आहे. त्याच्यानंतर आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, रवा आहे आणि हे आम्ही बोंबील आहे जे कपड्यामध्ये आम्ही धुवून स्वच्छ पहिले धुतलं, त्याला पाटाखाली ठेवलं आणि त्याच्यानंतरही आम्ही काढले. तर आता बोंबील तुम्ही पाहू शकता. प्रथम मम्मी तू काय करणार आहेस? आता मीठ टाकते. ओके, मीठ टाकलेलं आहे. हळद, हळद टाकलेली आहे, चटणी टाकलेली आहे. आता मिक्स करायचं. अगदी सोपी पद्धत आहे. आपला घरचाच मसाला जो काही असेल तो बोंबील मध्ये तुम्ही मिक्स केलेला आहे, बरोबर? मिक्स केलेला आहे. साधारणतः पाठावरती आपण जे बोंबील ठेवतो ते किती वेळ ठेवावं लागतं? अरे एक तास ठेवायला लागतं. एक तास, जेणेकरून पाणी आपलं निघून जातो. पण जरी पाणी आपण 15 मिनिट जरी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यासाठी अर्धा तास का होईना ठेवायचा? अर्धा तास ठेवायचं आणि हे करायचं. हे आता लावून झाले आणि आता गॅस पेटवते. सगळं हे कुठे लाईट गॅस पेटवल्यावर जराशी फास्ट करायचं, मग आता बारीक करायचं. पहिला तू गॅस फास्ट केलेला आहेस? हा, नंतर मग टाकल्यावर बारीक करायचं. गॅस फास्ट करू नंतर ते तेल चांगलं तापलं हे लगेच तेल टाकते. जरा तेल जास्त टाकायचं कुरकुरीत होण्यासाठी. आता गरम झालं की मग रवा आणि ज्वारीचं पीठ, रवा आणि ज्वारीचं पीठ मिक्स करायचं. हे मिक्स केलं आणि मग त्याला तवा तापला की हे टाकायचं बोंबील. बोंबील तू कसं हे करते एकदा दाखवून दे. हे घे ज्वारी रवा, तवा तापलाय का बघायचं? ते कसं बघते तू तवा तापलाय की नाही? तवा तापलाय की नाही कसं कळतो? तेलाची वाफ लागली की समजायचं. म्हणजे तेलाची आपल्याला जर वाफ लागली तर आपण समजून जायचं की आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे. आणि तू आता काय बोंबील हे सगळे त्या रव्याला आणि ह्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेते. अगदी अलगद सोडलेस ना तू. आणि गॅस आता फास्ट आहे की बारीक आहे? जरा आता तेल तापस तर बारीक मोठ करायचं, मग बारीक करायचं. समस्त आवाज येतो तडतडीत. जरा बारीक करायचं. आता गॅस बारीक केला ना आपण, आणि बारीक गॅस वरती साधारण किती वेळ ठेवावा लागतो? ऍक्च्युली बारीक गॅस वरती एक 5 मिनिटं ठेवला ना आपण. 5 मिनिटांनंतर आता तू उलटा करतेस त्याला. बारीक गॅस वरतीच ठेवायचं, लक्षात ठेवायचं आपल्याला की गॅस हा बारीकच असला पाहिजे. मी उलटा करतेस आता. मस्त असा ब्राउनिश कलर आलेला आहे त्या बोंबीलला. आणि आता किती वेळ ठेवायचं आपल्याला उलटा करून? परत कडक होत
तरी साधारण किती वेळ लागेल? 5 ते 10 मिनिट 5 मिनिट लागेल. आपण साधारणतः 10 मिनिट हे बोंबील ठेवले होते आणि 10 मिनिटानंतर आता आपण चेक करणार आहोत की ते दोन्ही बाजूने भाजलेत की नाही. आणि लक्षात ठेवायला पाहिजे की जाड तवा हवा आहे फिश फ्राय करताना. 10 मिनिटानंतर आपण बघू शकतो मस्त खुशखुशीत असे मस्त चॉकलेटी कलर त्याला आलेला आहे आणि म्हणजे ते कळून जातं आपल्याला की ते मस्त भाजून घेतलेलं आहे. तू आता काय केलंस हे बोंबील? हे कडक करून. अच्छा, साईडला काढून आपण ठेवलं जेणेकरून ते तेल आपलं तेल निथळून जाईल. हो, म्हणजे कोणाला जर भीती वाटत असेल की एवढं तेल आहे पण ते टेन्शन नाही आहे. उरलेलं तेल आपण बाजूला काढून ते ठेवलेलं आहे जेणेकरून पुढचं जे असेल बोंबील हे घ्या. हे बोंबील केलेलं आहे.